एवढी फ्रॉड फॅमिली जगात कुठं नाही, अशा लोकांसाठी हे पॉलिटिकल माणसं स्वतःचं राजकारण टिकवायसाठी किंवा जयकुमार बोगरेला बदनाम करून आमदार व्हायची स्वप्न बघायला लागली तुम्ही. आणि रामराजे म्हणावं मी असा पडेन काय? आत्तापर्यंत प्रत्येक वेळी तुम्हाला वाटतं माळ्यात काय झालं, अरे माळ्यात काय झालं विषय सोडा, फलटणमध्ये काय झालं याची चर्चा करा ना. 18,500 मताचं मागच्या वेळी जिथं 1100 मताचं लीड होतं तिथं 18,500 मताचं लीड आहे फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये, बरोबर ना? त्याच्यावर बोला ना. फलटण खासदाराची निवडणूक झाली निवडणुकीत, सगळ्या महाराष्ट्रात काय घटना घडली, पराभव स्वीकारला नाही आम्ही. आणि जयकुमार गोरेन जबाबदारी घेतली, भारतीय जनता पक्षाने. जयकुमार गोरेन, मी तिकीट मागायला गेलो नव्हतो रणजितदादांचं, पक्षानं तिकीट दिले तरी कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचा मी जबाबदारी स्वीकारतो निवडणुकीची, माझ्या मतदारसंघात लीड दिलं असलं तरी. हे या लढाया अशा लुटूपुटूच्या पडद्यामागनं नका खेळू म्हणावं. जर तुम्ही असाल ना, जातीवंत असाल राजे, तर या उभे राहा मैदानात आणि लढाई करा म्हणावं. गेमा काय करता? एका पक्षात राहता काय? दुसऱ्या पक्षाला मदत काय करता? शरद पवारांना काय भेटता? अजितदादाकडे काय जाता? पुन्हा पक्षाचे पैसे काय घेता? पक्षात आहे म्हणून काय सांगता? अरे कुठली नीतिमत्ता तुमची आहे का? तुम्हाला काय म्हणजे जनाची मनाची का आहे का नाही काय? किती गेमा करणार? किती भानगडी करणार? ज्या सत्तेत राहता, ज्यांची सत्ता उपभोगता, त्यांच्या विरोधात काम करता? पुन्हा मोठेपणा मिळवता? आणि ह्या तेच नाही, जिल्ह्यातलं बी कोण कोण सामील आहे मला माहिती आहे. जयकुमार गोरे किसी के रास्ते में जाता नहीं है, जो अपने रास्ते में आता है उसको छोड़ता नहीं. मी कुणाच्या वाळल्या पाचोळ्या पाय दिला नाही, कधी देणार नाही. पण जर मी माझ्या मार्गानं व्यवस्थित चाललो असताना, कुणाचंही काही चुकीचं करत नसताना जर मला कुणीही करायला लागलं, मी अन्याय सहन करणारातला नाही. मग बलिदान झालं तर चालेल, पण मी शरद पवार पुढे झुकणार नाही. मी या प्रस्थापितांच्या समोर झुकणार नाही. मी माझी लढाई लढणार, आणि जे काय असेल ती लढाई लढून जिंकणार हे 100% सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.